महाडमध्ये आज बुधवार 31 जुलैच्या सकाळी सावित्री नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हवामान खात्याकडून येलो अलर्ट असताना देखील पहाटे 4 ते 8 वाजल्याच्या दरम्यान या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दैनंदिन नदी पातळीच्या नोंदीनुसार पहाटे 4 वाजता 3.80 मीटर असणारी पाणी पातळी सकाळी 8 वाजता 6.20 मीटर या इशारा पातळीवर येऊन ठेपली होती. त्यामुळे जवळपास 2 मीटरने ही वाढ झाल्याचे चित्र सकाळी महाडमध्ये पहावयास मिळत आहे. हवामान खात्याकडून येलो अलर्ट असताना अचानक 4 तासात वाढलेल्या पाणी पातळीने सर्वांनाच अचंबित केले आहे. नगर परिषदेचे आपत्ती व्यवस्थापन दल प्रमुख गणेश पाटील यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी रात्रीपासून महाबळेश्वर प्रतापगड घाट माथ्यावर जोरदार पाऊस कोसळला असून महाडमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला असल्याचे सांगितले आहे. तसंच प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.